सिस्टमॅटिक केलं एकदम. हा मी उतरतो. पुढून डायरेक्ट गाडी. फायनली मित्रांनो पोहोचलो आम्ही इथे आणि गाडी पार्किंगला लावली. आणि हा बघा मित्रांनो मंदिराचा पाठचा भाग आहे जिथे मोठी अशी पार्किंग सुद्धा मस्त बनवलेली आहे. मागच्या वेळेस मी जेव्हा आलेलो तेव्हा असं काही एवढं नव्हतं, पण आता फारच सुंदर केलं आहे. मस्त अशी जागा आहे पार्किंगची मोठी. आणि इथून खाली जायला प्रवेश द्वाराकडे जायला रस्ता आहे. आम्ही शेड्या उतरून प्रवेश द्वाराकडे निघालो. मस्त असं ऊन सुद्धा होतं मित्रांनो, कडक डोकं मस्त गरम झालं होतं. आणि मंदिरात पोचलो आम्ही फायनली आणि शेड्या चढतोय. तर इकडे तिकडे लक्ष नसतं जात होतं, काय शूट करून काय नको शूट असं होत होतं मित्रांनो. मस्त असं जागा, खूपच सुंदर, स्वच्छता पण मस्त होती मित्रांनो. आणि आरे बघा झोपले. आणि हळूहळू आम्ही एक एक देवाच्या पाया पडत पडत पुढे निघत होतो. सर्व कसे एकदम खुश होते. तर मित्रांनो मी आलो इकडे 10 ते 12 वर्षानंतर. आणि मग आम्ही गावी आल्यावरती कसं मंदिरात आम्ही जातो आहोत मोठ्या देवीच्या. आणि त्या दिवशी होता मंगळवार, मंगळवार असल्यामुळे गर्दी त्याप्रमाणे होती, पण एवढी पण नव्हती की लाईन वगैरे लावायला लागली. आणि आम्ही खूप फोटोशूटसुद्धा केला आणि फायनली आमचं दर्शन झालं. आणि तिथे बहुतेक फोटोशूट पण करण्यासाठी मनाई होती, वाढत होते माणसांना, तर मग मी बंद केलं. आणि आम्ही निघालो मग मुंबईच्या दिशेने. आणि भुकासुद्धा खूप सर्वांना लागल्या होत्या, त्यामुळे मग आम्ही एका ठिकाणी थांबलो पाथर्डीमध्ये. तर खूप जणांना भुका लागला, त्यामुळं सर्व वडापाववरती तुटून पडले होते. बघा कसे वडापाव खात आहेत. आणि सर्वांनी मस्त मस्त 6-6 वडापाव हाणले चांगले. आणि मीसुद्धा खाल्ला. आणि ही चटणी पण एकदम वेगळीच होती, त्यामुळे कसं आहे आई ओसम. अरे तुला आवडलं काय? तुला नूडल्स पाहिजे? वडापाव चटणी.